तर महाराष्ट्रातले अनेक पोल्ट्री व्यावसायिक सध्या अडचणीत सापडलेत. कोंबड्यांच्या खाद्याचा खर्च तब्बल 20% वाढलाय आणि अंड्यांचे दर मात्र कमी आहेत, त्यामुळे पोल्ट्री उद्योग सध्या अडचणीमध्ये सापडले. बघूयात माझाचा रिपोर्ट. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा पोल्ट्री हब नवापुरातील हाच पोल्ट्री हब आता अडचणीत सापडलाय. कोंबड्यांच्या खाद्याचा दर वाढलाय, मात्र अंड्यांचे दर वाढत नसल्यानं पोल्ट्री उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत आहे. मक्का जवळची आज 25 रुपयाच्या वर आहे आणि अंडीचे जे रेट आहे ते 3 रुपये 3.25 रुपयाच्या वर जात नाही. आज पोल्ट्री फार्मरांना म्हणजे आम्हाला जे कॉस्टिंग आहे ते 4 रुपयाची कॉस्टिंग येत आहे आम्हाला आणि 3.25 रुपयाला म्हणजे 75 पैशाची पर अंडाची लॉस जात आहे आणि ही लॉस जी आहे ते लगातार 6 महिन्यापासून आहे. कोंबड्यांसाठी तयार केल्या जाणाऱ्या खाद्यांच्या किमतीत 20% वाढ झाली आहे. एका अंड्यासाठी कोंबडीवर होणारा खर्च हा 4 रुपये आणि अंड्यांचा दर 4 रुपयांपेक्षा कमी असल्यानं याचा फटका पोल्ट्री उद्योगाला बसतोय. 6 महिन्यापासून 3.25 रुपयाच्या वर अंड्याचा रेट जात नाही, म्हणजे लाखो रुपये आणि करोडो रुपयाचा लॉस आहे. जर शासनाने याच्यावर लक्ष दिला नाही तर पोल्ट्री इंडस्ट्री महाराष्ट्र नको पुणे इंडियाला उद्ध्वस्त होऊन जाईल असं आम्हाला भीती आहे. दिवसेंदिवस वाढती महागाई आणि त्यात पोल्ट्री उद्योगावरचं संकट, त्यामुळे व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडलेत. भिकेश पाटील, एबीपी माझा, नंदुरबार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.